आज बनवणार आहे मी आईस्क्रीम। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे आणि इकडे थोडंसं अर्धा वाटी थंड दूध काढून घेतलेलं आहे। इथे दूध उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे, याला एक चांगली उकळी काढून घेते। त्याच्यामध्ये साखर मिक्स करते। आता या थंड दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते। आणि याच्या पूर्ण गुठळ्या फोडून घेते। आता ह्या दुधामध्ये पूर्ण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेले आहे, एकही गुठळी होऊ नाही दिली। ह्या दुधालाही उकळी आलेली आहे। मी ह्याच्यामध्ये हे कस्टर्ड पावडर मिक्स करते। याला हलवून घेते असं। याच्यामध्ये एकही गुठळी होऊ देऊ नका, हलवत राहा असं। या दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। हे असं झालेलं आहे मिश्रण। आता मी गॅस बंद करून हे थंड करून घेते। हे मिश्रण मी बाहेरच थंड करून घेते आणि नंतर फ्रीजला ठेवते 1 तासासाठी। इथे मी 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे। ही व्हिप क्रीम या ब्लेंडरने मी फेटून घेते। इथे ही 2-3 मिनिटात मी व्हिप क्रीम फेटून झालेली आहे। आता हे फ्रीज मध्ये ठेवलेलं कस्टर्ड दूध बाहेर काढलेलं आहे, हे मी या क्रीम मध्ये मिक्स करते। आता हे दोन्ही मी एकत्र फेटून घेते। ह्या आईस्क्रीमला थोडा कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये येलो कलर मिक्स करते। येलो कलरचे 2-3 थेंब घेतलेले आहे आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स घेते आणि हे मिक्स करते। आता ही व्हिप क्रीम आणि दूध कस्टर्ड हे सर्व मिक्स झालेलं आहे। आता हे मी 2-3 तासासाठी परत फ्रीजरला ठेवते। हे मी या एका डब्यामध्ये काढून घेते। हा डबा मी पूर्ण बंद करून आता 3 तासासाठी फ्रीजरला ठेवते। इथे हे आईस्क्रीम फ्रीजरला ठेवून 3 तास झालेले आहेत। आता हे आईस्क्रीम थोडस जमलेलं आहे। मी हे आईस्क्रीम सर्व या बाउल मध्ये काढून घेते।
हे आइसक्रीम मी परत फेटून घेते। ये आइसक्रीम मी 2-3 मिनिटे फेटून घेतलेली आहे, एकदम स्मूथ बनते। ही आइसक्रीम अशी 2 वेळा फेटून घेतल्यानंतर एकदम दुकानातल्या आइसक्रीम सारखी लागते। ह्या आइसक्रीम मध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आणि थोडेसे टूटी फुटी हे मिक्स करून घेते। ह्या डब्यामध्ये ओतून घेते। सर्व आइसक्रीम मी ह्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे। वरून परत ड्रायफ्रूट्स टाकते आणि ही टूटी फुटी टाकते। डब्याला घट्ट झाकण लावून मी हे फ्रीजर मध्ये ठेवते, जास्तीत जास्त 8-9 तासासाठी तरी ठेवून देते। हे आइसक्रीम फ्रीजरला ठेवून मी 8-9 तास झालेले आहे, खूप छान सेट झालेला आहे। आता हे आइसक्रीम मी काढून घेते। इथेही मी आइसक्रीम काढून घेतलेला आहे, खूप छान बनलेला आहे। वरून मी थोडीशी टूटी फुटी टाकते। तुम्ही नक्की करून पहा, खूप छान बनलेला आहे, एकदम बाजारातल्या सारखं। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।